नमस्कार, मी दिलीप बाने, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही मला जे काही सपोर्ट करता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आम्ही असंच सपोर्ट करत राहा. आणि जर ज्यांनी कोणी माझे आधीचे कुकिंग व्हिडिओज पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तुम्ही नक्कीच पहा आणि मला नक्कीच कळा तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटत आहेत. तर आता आपण आजच्या रेसिपीकडे वळूया. आज मी कढाई पनीर बनवणार आहे, तर त्यासाठी जे साहित्य लागतं आणि जी कृती आहे तुम्हाला दाखवतो. कढाई पनीर बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते आपण पाहूया. इथे मी पनीर घेतलं आहे, दोन मोठे कांदे स्लाइस करून घेतले आहे, एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे, इथे कसुरी मेथी घेतली आहे मी, साखर, लिंबू कट करून घेतला आहे मी, ते एक मिरची घेतली आहे मोठी, खसखस, काजू, लसूण घेतले, आलं घेतले आणि मीठ, तिखट मसाला, गरम मसाला, एक कांदा मी क्यूबमध्ये कट करून घेतले हे पहा असे, आणि एक कॅप्सिकम घेतलं आहे. आता कढाई पनीरची जी ग्रेव्ही असते ती कशी बनते ते आपण पाहूया. त्यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे 2 चमचे. तेल गरम झालं की मस्त आपण त्याला सगळीकडे पसरवून घेऊया. तेल मस्त पसरवून घेतलं की त्यामध्ये आता मी 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतले, ते मी घेतो याच्यामध्ये टाकून. आपल्याला कांदा आता मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतोय. हे बघा, एक पिंच फक्त मीठ टाकलंय मी, जेणेकरून कांद्याचा लवकर कलर चेंज होईल. हे पहा आता कांद्याने किती मस्त कलर चेंज केला. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेऊया. काजू घेतलेत मी टाकून, आलं टाकून घेतोय, लसूणच्या पाकळ्या मी टाकून घेतो यामध्ये, आणि मी जी मिरची घेतली एक मोठी ती आता मी यामध्ये टाकतो आहे. आणि मस्तपैकी आपण आता हे फ्राय करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घेतली, मी ते 2 चमचे कसुरी मेथी आहे मी ते टाकून घेतो यामध्ये, आणि ते आता मस्तपैकी परतून घेतो आहे. हे बघा, आणि यात मी आता टोमॅटो टाकून घेतले, ते आपण फ्राय करून घेऊयात. आता आपलं फ्राय झालं आहे छानपैकी. आता एका प्लेटमध्ये घेऊन ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झालं की आपल्याला ते मिक्सरला लाव करून घ्यायचे. आता इथे आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी तिखट मसाला घेतो इथे 1.5 चमचा मी घेतले तिखट मसाला, आणि लिंबू घेतले ते आपल्याला पिळून घेते आहोत. लिंबू पिळून झालं की आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पनीरला लागलं पाहिजे मॅरिनेशन करून ठेवूया आपण थोड्या वेळेसाठी. आता पण मसाला तयार करून घेतलेला, त्या पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया. आणि आपण जे कांदा आणि कॅप्सिकम कट करून घेतले ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं मस्तपैकी आपलं. आता आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आपल्याला मस्त शॅलो फ्राय करायचं आहे छानपैकी. आणि आता ह्याच्यामध्ये मी कॅप्सिकम टाकून घेतो आहे. आणि आता मस्तपैकी आपण यांना फ्राय करून घेऊया. आणि इथे आपण फ्राय करून झालेत आपले, आपण याला डिशमध्ये काढून घेतोय. मी आता पनीर जे मॅरिनेट करून घेतले ते आता शॅलो फ्राय करून घ्यायचे. पनीर आपल्याला फक्त 5 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हे पनीर डायरेक्टली ग्रेव्हीमध्ये टाकू शकता, पण मी शॅलो फ्राय करून घेतो आहे आधीच, कारण की नंतरला त्याला टाइम वाचता येईल आपला. सो मी आधीच फ्राय करून घेतो आहे. आणि आपल्याला मस्तपैकी याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे 5 मिनिटं. आता आपले पनीर मस्तपैकी फ्राय झालं, तर आपण यांना साईडला काढून घेऊया. आता ग्रेव्हीसाठी जो मसाला थंड करायला ठेवला तो आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतो आहे सर्व. आणि आपल्याला हे मिक्सर लावून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतो आहे का. आणि ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेतो आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आधी मी जरासंच पाणी टाकून घेतो आहे आणि आता मी हे मिक्सरला लावून घेतो.
आणि आता आपली पेस्ट तयार आहे, मी आता तिला काढून घेतो साईडला। आता आपण मेन प्रोसिजर चालू करूया। आता मी ते कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी आता तेल टाकून घेतो आहे। इथे आता आपलं तेल गरम झालं आहे, आता त्याच्यामध्ये मी साखर टाकतो आहे। एक चमचा मी साखर घेतले आहे, साखर यासाठी कारण की जे मसाल्यांचा कलर बदलू नये त्यासाठी साखर आपण यूज करतो। सदा साखर आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचे। हे बघा साखर आता मेल्ट झाली आहे, त्याच्यामध्ये मी आता तिखट मसाला घेतो आहे 2 चमचे। तुमचा मसाला जेवढा तिखट आहे तेवढा तुम्ही टाकू शकता। आता हे मस्तपैकी आपण परतून घेऊया मसाला। आता मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आता आपण पेस्ट तयार करून घेतली ती टाकून घेऊयात। आणि ह्याला मस्त त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला। छानपैकी मसाला सगळीकडे लागला पाहिजे, हे बघा किती मस्त दिसत आहे। आणि आता मी त्यामध्ये मीठ टाकून घेतोय चवीनुसार। आणि आता कांदा आणि कॅप्सिकम मी शॅलो फ्राय करून घेतले, ते आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकतो आहे। मस्तपैकी मिक्स करून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपण पनीर जे शॅलो फ्राय करून घेतले ते टाकूया। सर्व मिक्स करून घ्यायचं छानपैकी। आणि याची टेस्ट खरंच खूप खूप छान लागते। आता ही मस्त याला उकळवून द्यायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला तर लास्ट इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे, जो म्हणजे गरम मसाला। आणि आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि छानपैकी उकळी घेऊन द्यायची एक। आणि आपलं कढाई पनीर तयार आहे, हे बघा किती मस्त दिसत आहे। आणि आता आपली कढाई पनीर तयार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि हो नक्की तुम्ही ट्राय करून पहा, घरी तुम्हाला कसं वाटतं ते नक्की मला कळवा। तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा। थँक्यू।